दरम्यान याच मुद्द्यावरून आता संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगलेलं आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका करताना राऊतांनी चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी केली होती आणि यावर संजय शिरसाटांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. हो, अशी नाराजी व्यक्त करून काय चालतंय? ही लाचारी आणि लोचटपणाच आहे ना. नाराजी कशी व्यक्त करताय? ढुंढावर लात मारा बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या. इतर प्रकरणामध्ये नाराजी व्यक्त केलेली चालेल का? फक्त असे अनेक विषय होते. हा हा लोचटपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा आणि फडतूसपणा आहे. तर खरी लात ही संजय राऊतच्या ढोंगावर पहिली मारली पाहिजे, कारण शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणाऱ्यामध्ये जो कोणी पहिला होता तो होता संजय राऊत. शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये लढल्यानंतर जी फूट पाडायचं काम केलं, ज्यांच्यामुळे आघाडी करावी लागली, त्याच्यात प्रमुख भूमिका ज्यांनी उठवली ते ती संजय राऊतनी उठवली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर अतिशय शिवराळ भाषेत टीका केली. शिवसेनेत फूट पाडण्याचं काम संजय राऊतांनीच केलं असा आरोप शिरसाटांनी केला. तर विनायक राऊतांवर टीका करताना त्यांचा फडतूस असा उल्लेखही त्यांनी केलाय. खरी लात ही संजय राऊतच्या ढोंगावर पहिली मारली पाहिजे, कारण शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणाऱ्यामध्ये जो कोणी पहिला होता तो होता संजय राऊत. शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये लढल्यानंतर जी फूट पाडायचं काम केलं, ज्यांच्यामुळे आघाडी करावी लागली, त्याच्यात प्रमुख भूमिका ज्यांनी उठवली ते ती संजय राऊतनी उठवली. या विनायक राऊत सारख्या फडतूस माणसाला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. विनायक राऊत नाही आमदार येतील, विनायक राऊतला कोण घेतं? विनायक राऊत आला तरी आम्ही घेणार नाही. काय त्याची अवकात काय द्यायचं? त्याला घ्यायचा काय प्रश्न येत नाही. विनायक राऊत, संजय राऊत हे जे लोक आहेत ना, यांनी शिवसेना बर्बाद केलेली, यांना कुठेच प्रवेश नाहीये. यांना इथंच आता कसे तरी राहिलेले दिवस काढायचे आहेत, म्हणून त्यांना कुठेही आम्हीआमच्याकडे तर प्रवेश नाही. दुसरीकडे कुठे जात असेल ते माहीत नाही.